विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास अधिक चांगल्या प्रकारे कळावा या उद्देशाने माध्यमिक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय एकलहरे थर्मल नाशिक या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतापगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचं तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पोस्टर्सचं उद्घाटन क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक या शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री पंढरीनाथ थोरे आणि नाशिक औष्णिक केंद्र एकलहऱ्याचे मुख्य अभियंता श्रीयुत प्रफुल्ल भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. या विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव कुटे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. त्यापैकीच एक म्हणजे शिवरायांच्या प्रतापगडाची ही लक्षवेधी प्रतिकृती. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले. विद्यार्थ्यांसाठी हा इतिहास महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच प्रतापगडाची प्रतिकृती एकलहरे शाळेत असावी. यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे असं प्राचार्य साहेबराव कुटे यावेळी म्हणाले. तसंच एकलहरा शाळा ही एक आदर्श आणि प्रयोगशील शाळा आहे असं या सोहळ्याचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ थोरे यावेळी म्हणाले. त्यांनी प्राचार्य साहेबराव कुटे तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कामाचं कौतुक केलं. या कार्यक्रमात संतोष वाणी या विद्यार्थ्याने पोवाडा सादर केला. तसंच व्याख्याते श्री संतोष गायधनी यांनी शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर प्रकाश टाकत व्याख्यान दिलं. सदर सोहळ्यास KVN नाईक संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट PR गीते आणि संस्थेचे संचालक श्रीयुत हरिभाऊ घुगे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसंच या कार्यक्रमास श्री संतोष गायधनी, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नाशिक, श्री राजाराम पाटील धनवटे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, श्री पंढरीनाथ बोडके, श्री नारायण गीते, श्री एकनाथ सेठ गीते, श्री अरुणभाऊ दुशिंग सरपंच एकलहरे, श्री निवृत्ती कोंडावले, श्री कांबळे अधीक्षक अभियंता थर्मल, श्री सागरभाऊ जाधव माजी सरपंच, श्री आसाराम शिंदे, श्रीयुत भास्कर अप्पा जगताप, श्रीयुत वैभव घुगे, श्रीयुत शिवराम जगताप, तसंच पालक संघाचे सर्व पदाधिकारी, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, उपप्राचार्या सौरजनी गीते, पर्यवेक्षक श्री सुदाम कराड, VD बुडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री मनोहर दराडे यांनी यावेळी केलं. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.